नमस्कार मित्रांनो, मी आहे कैलास चौधरी। आपले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। मित्रांनो, रेशन कार्डबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। पहिले केसरी आणि पिवळे रेशन कार्ड होते आणि आता त्यामध्ये हिरवे रेशन कार्डसुद्धा आले आहे। तर हे हिरवे रेशन कार्ड कोणाला मिळेल, तसेच हे घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हिरव्या रेशन कार्डवर रेशन दुकानात तुम्हाला कशा प्रकारे लाभ मिळेल, ही सर्व माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, हा 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी हिरव्या रेशन कार्डची नवीन योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत गरीब लोकांना 1 रुपये प्रति किलोप्रमाणे रेशन दुकानात धान्य मिळेल। म्हणजेच मित्रांनो, ज्यांच्याकडे हे हिरवे रेशन कार्ड असेल त्यांना मात्र 1 रुपयाप्रमाणे धान्य मिळणार आहे। तसेच सध्या ही योजना झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या वेगाने चालू झाली आहे आणि इतर राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा 2021च्या सुरुवातीला ही योजना देशातील सर्वच राज्यांमध्ये सुरू होऊ शकते। तर मित्रांनो, आता हे हिरवे रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे बघूया। परंतु त्यापूर्वी मित्रांनो, हे हिरवे रेशन कार्ड जे BPL धारक आहेत त्यांनाच मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना हे हिरवे रेशन कार्ड घेण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे। तसेच ज्यावेळी महाराष्ट्र सरकार ही योजना चालू करेल आणि अर्ज करण्यास सुरुवात होईल तेव्हा आपल्याला CSE सेंटरवर जाऊन किंवा अन्न पुरवठा विभाग या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो, जेव्हा अर्ज करण्यास सुरुवात होईल तेव्हा कशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला सविस्तर व्हिडिओ या चॅनेलवर बघायला मिळेल। म्हणून तुम्हीसुद्धा BPL धारक असाल आणि या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, म्हणजेच हे हिरवे रेशन कार्ड तुम्हाला मिळवायचे असेल, तर यावरील पुढील येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी आपले या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबून ठेवा। तसेच ही योजना देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात येत आहे आणि या योजनेची सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारकडेच असेल। तसेच अजून महत्त्वाचे म्हणजे ही योजना जरी केंद्र शासनाची असली तरी लागू करण्याचं काम हे राज्य सरकारांचेच असेल। मित्रांनो, या हिरव्या रेशन कार्ड योजनेचा देशातील सर्व गरीब लोकांना फायदा होणार आहे, म्हणून लवकरच सर्व राज्यांमध्ये ही योजना सुरू होऊ शकते। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच अशा प्रकारचे चालू अपडेट सर्वात आधी जाणून घेत राहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।